व्हीकेबी न्यूजच्या आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आपण सर्वच जाणतो की सांसारिक जीवनात पती पत्नींमध्ये छोटे मोठे वादविवाद तर नेहमीच होत असतात. व मुळात छोट्या छोट्या वादविवादांमुळेच पती पत्नींच्या संबंधांचा गोडवा वाढत जातो. पण काही भांडणं विपरीत दिशेत जाऊन इतक्या मोठ्या पातळीवर जातात की चक्क घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचतात. मात्र याचा परिणाम त्यांच्या कुटुंबियांवर व त्यांच्या अपत्यांवर सुद्धा होत असतो. याच गोष्टींपासून लोकांना वाचवण्यासाठी पोलिसांद्वारे भरोसा कक्षाची स्थापना करण्यात आली होती. तर मंडळी, व्हीकेबी न्यूजच्या आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये जाणून घेऊया भरोसा कक्षाबद्दल काही माहिती. लग्नानंतर पती पत्नीचे निर्माण झालेले वैध वैवाहिक संबंध कायदेशीररित्या तोडण्याची प्रक्रिया म्हणजे घटस्फोट होय. घटस्फोटामुळे वैवाहिक संबंध तोडण्याचे स्वतंत्र मिळाले असले तरी त्यामुळे अनेक बिकट समस्या देखील निर्माण होतात. यात प्रामुख्याने या दाम्पत्याच्या अपत्यांची हेळसांड होते. ही समस्या जर प्राथमिक स्तरावरच सोडवली गेली तर भविष्यात घटस्फोटांचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल. याच उद्देशाने नागपूर पोलिसांनी काही वर्षांपूर्वी भरोसा कक्षाची स्थापना केली होती. कौटुंबिक हिंसाचार, किरकोळ वादविवाद आणि मतभेद यासह अनेक कारणांमुळे गेल्या काही वर्षात घटस्फोट घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आज या भरोसा कक्षामुळे दरवर्षी शेकडो कुटुंब आपसातले वादविवाद आणि मतभेद विसरून पुन्हा नव्याने संसारात रमले आहेत. माझं नाव सीमा राजाराम सुर्वे, पोलीस निरीक्षक भरोसा सेल. भरोसा सेलची सुरुवात 1 जानेवारी 2017 साली झालेली आहे. जर ज्या महिला तक्रारदार येतात भरोसा सेलला, जे पती पत्नीचे कौटुंबिक वाद आहेत त्या तक्रारदार भरोसा सेलला येतात आणि त्यांना एका छताखाली सर्व सेवा उपलब्ध करून देण्यासाठी भरोसा सेलची निर्मिती झाली आहे. भरोसा सेलच्या अंतर्गत समुपदेशन, विधी सेवा, डोमेस्टिक वॉयलेंसची मदत म्हणजे प्रोटेक्शन अधिकारी यांची मदत, पोलीस स्टेशनला पोलीस मदत, विधी सेवा ह्या सर्व सेवा एका छताखाली, तसेच जर तिला काही औषधोपचाराची गरज असेल किंवा निवाऱ्याची काही गरज असेल तीही सेवा भरोसा सेलकडून देण्यात येते. गेल्या वर्षी तर भरोसा कक्षात आलेल्या एकूण तक्रारींपैकी 39% दाम्पत्यांमध्ये समेट घडवून आणण्यात आली आहे. तर यावर्षी आलेल्या एकूण तक्रारींपैकी 30% दाम्पत्यांचा संसार पुन्हा रुळावर आलेला आहे. या वर्षाअखेरीस हे प्रमाण 40-45% नेण्याचे उद्दिष्ट भरोसा कक्षाच्या अधिकाऱ्यांनी ठेवलेलं आहे. पती किंवा पत्नी दोघांची तक्रार आपण भरोसा सेलला घेतो. ज्यांच्यामध्ये कौटुंबिक वाद आहेत म्हणजे जे फॅमिलीमध्ये सासू सासरे सासरचे लोक काही त्रास देत असतील, हुंड्याची मागणी होत असेल, काही छळ होत असेल, शारीरिक व मानसिक छळ होत असेल तिचा, किंवा तिला काही असॉल्ट होत असेल म्हणजे मारहाण, हाताने मारहाण किंवा शिवीगाळ वगैरे होत असेल, त्या संदर्भाच्या तक्रारी, तसेच काही संशय, विवाह बाह्य संबंध आहेत अशाही तक्रारी भरोसा सेलला प्राप्त होतात. गेल्या काही वर्षांमध्ये अगदी लहान लहान विषयांवरून काडीमोड घेण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रेमविवाहात तर हे प्रमाण जरा जास्तच दिसून येते. त्यामुळे घटस्फोट हा शब्द किती स्फोटक असतो याची कल्पना घटस्फोट घेतलेल्या दाम्पत्यांना नक्कीच आली असेल. हल्ली तर मोबाईल, सोशल मीडिया यासारख्या विषयांना कारणीभूत धरून देखील घटस्फोट मागितले जात आहेत. याशिवाय कौटुंबिक हिंसाचार, हुंडा, मानसिक छळ, व्यासनाधीनता आणि लहान लहान वादविवादवरून सुद्धा घटस्फोटाचे अर्ज सादर केले जात आहेत. घटस्फोटाची वाढते प्रमाण हे आपल्या समाजासाठी एक गंभीर समस्या बनलेली आहे. त्यामुळेच नागपूर पोलिसांनी अशा काही समस्यांवर प्राथमिक स्वरूपाचा तोडगा काढण्याकरिता गेल्या काही वर्षांपूर्वी भरोसा कक्षाची स्थापना केली आहे. भरोसा कक्षाकडे दर महिन्याला साधारणतः 130-170 प्रकरणे तक्रार स्वरूपात येत आहेत. यामध्ये कौटुंबिक वादविवाद, पती पत्नींचे भांडण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांवर आधारित तक्रारी सर्वाधिक येतात. चालू वर्षाच्या 7 महिन्यात भरोसा कक्षाकडे 1341 प्रकरणे दाखल झाली असून त्यापैकी 940 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. यामध्ये 402 प्रकरणांमध्ये समेट घडवून आणण्यात भरोसा कक्षाला मोठं यश प्राप्त झालं आहे. या आकड्यांची जर टक्केवारी बघितली तर हे प्रमाण 30% इतकं आहे. याशिवाय 401 प्रकरणांमध्ये समुपदेशनाची कारवाई सुरू असून यापैकी बहुतांश प्रकरणांचा निपटारा यशस्वीरित्या होईल. त्यामुळे यावर्षी समेट घडवण्याची टक्केवारी ही 40-45% जाईल असा विश्वास अधिकाऱ्यांना आहे. या व्यतिरिक्त 64 प्रकरण ही पोलीस कारवाईकरिता पाठवण्यात आली आहेत. कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत 22 प्रकरणं न्यायालयात पाठवण्यात आली आहेत. अर्जदारांच्या म्हणण्यानुसार 339 केसेस बंद करण्यात आली आहेत.
एकतर कौटुंबिक हस्तक्षेप म्हणजे जे सासरचे लोक असतील त्यांचा हस्तक्षेप याबाबतच्या तक्रारी, तसेच विवाहबाह्य संबंध याबाबतच्या तक्रारी जास्त प्रमाणात प्राप्त होतात. महिन्यात अंदाजे आमच्याकडं जवळपास 170 ते 217 केसेस येत आहेत आणि जो रेशो आहे तो सध्या 35 ते 40% इतका आहे समेटचा. मागच्या वर्षाचा समेटचा रेशा टोटल वर्षात 1,250 तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत, त्यापैकी 795 म्हणजे जवळपास 39% समेट आहे. 2017 साली सुरू झालेल्या भरोसा कक्षामुळे अनेकांना आधार मिळाला आहे. टाळेबंदीच्या काळात तर कौटुंबिक वादविवाद, हिंसाचार आणि अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. गेल्या वर्षी भरोसा कक्षामुळे 2,050 तक्रार अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी 795 तक्रार अर्जांमध्ये समेट घडवून आणण्यात आली आहे. हे प्रमाण 39% इतके आहे. याशिवाय 155 प्रकरणं ही पोलीस कारवाई करत्या पाठवण्यात आली आहे. याशिवाय कौटुंबिक हिंसाचार कायदा अंतर्गत 34 प्रकरणं न्यायालयात पाठवण्यात आली, तर अर्जदारांच्या म्हणण्यानुसार 794 केसेस या बंद करण्यात आल्या आहेत. तर मित्रांनो, आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया एका नवीन स्पेशल स्टोरीसह. बघत रहा VKB News. नमस्कार.